पुण्यामध्ये एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. आनंद स्मृती कला आणि क्रीडा मित्र मंडळाचे संस्थापक विक्रमदादा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवाळेवाडी येथे 70 झाडे लावण्यात आली आहेत. वाढत असलेल्या तापमानाचा प्रश्न सर्वांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. याचे कारण मानवनिर्मित असले तरी मानव याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याने ते दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. हेच कारण लक्षात घेता आनंद स्मृती कला आणि क्रीडा मित्र मंडळाचे संस्थापक विक्रमदादा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळातील 200 ते 250 कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. शेवाळेवाडी येथे 70 झाडे लावण्याचा आगळा वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विक्रमदादा शेवाळे यांचा वाढदिवस झाडे लावून साध्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. झाडे लावण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते 5:30 पासून या अनोख्या उपक्रमात सहभागी झाले होते. झाडांना पाणी घालण्यासाठी टँकरची सोय करण्यात आली होती. आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळ प्रत्येक वर्षी नेत्रदान अवयवदान असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. यापुढेही असे अनेक सामाजिक उपक्रम राबवू असे मंडळाने सांगितले. यावेळी 70 झाडे लावण्याचे काम हाती घेतले होते. पुढील एप्रिल ते जून महिन्यापर्यंत 1000 झाडे लावण्याचा संकल्प आनंद स्मृती मंडळाने घेतला आहे आणि त्या झाडांची जोपासना करू असे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले. या उपक्रमात बाळासाहेब शेवाळे, ज्ञानोबा शेवाळे, बबन शेवाळे, संदीप शेवाळे यांनी मोलाची साथ दिली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद स्मृती कला व क्रीडा मंडळाच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या संकल्पनेतनं या वर्षीचा हा वाढदिवस साजरा करत असताना मला स्वतःला अतिशय आनंद होत आहे की जो 70 चांगल्या उंचीची मोठ्या उंचीची झाडं सर्व कार्यकर्त्यांनी पहाटेपासून एकत्र येऊन श्रमदानातनं खड्डे घेऊन त्या ठिकाणी पाण्याची खताची व्यवस्था करून जो 3 तास कंटिन्युअस या ठिकाणी कष्ट करून 70 चांगली उत्तम प्रतीची मोठी झाडे या ठिकाणी लावलेली आहेत. आनंद स्मृती व कला क्रीडा मंडळ व सर्व आमचे शेवाळी तरुण सहकारी मित्र नेहमीच नवीन नवीन संकल्पना राबवत असतात. मागच्या वर्षी अवयवदानासारखी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम जो महाराष्ट्र शासनाने मला वाटतं अलीकडच्या 1-6 महिन्याच्या काळामध्ये अवयवदानासारखा उपक्रम हातामध्ये घेतला. त्याच्या अगोदर आमच्या मंडळाच्या जवळजवळ 100 कार्यकर्त्यांनी 2 वर्षापूर्वीच नेत्रदान अवयवदान उपक्रम हातामध्ये घेऊन 100 कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचे आयोदानाचे फॉर्म भरून देऊन मोठ्या प्रमाणावरती त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद दिला होता. सध्याचा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न असेल, पृथ्वीवरची वाढलेली उष्णता असेल किंवा एकंदरीत निसर्गाचा ढासळलेला समतोल असेल हा सर्व प्रश्न विचारात घेऊन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी झाडे लावा झाडे जागवा हा उपक्रम हातामध्ये घेऊन बहुतांश खूप मोठमोठी झाडं मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा जो संकल्प आहे गेल्या 5 वर्षापासून वृक्ष लागवडीचा हा आमचा उपक्रम असाच चालू आहे. यावर्षी आपण या ठिकाणी जवळजवळ 1000 झाडं लावण्याचा उपक्रम मंडळाचा संकल्प मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोडलेला आहे आणि तो आता उन्हाळा असला तरी पाण्या झाडांना पाणी देण्याची व झाडांची जोपासना करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वतःकडे घेऊन ह्या एप्रिल महिन्यापासूनच हा उपक्रम हातामध्ये घेऊन जुलै महिन्यापर्यंत जवळजवळ 1000 झाडं लावण्याचा नवे ती झाडं लावून नुसते न लावता ती जगवण्याचाही संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे आणि निश्चितच मंडळाचे कार्यकर्ते ते करून दाखवतील. यावर्षी जी झाडं लावलेली आहेत पुढच्या वर्षी ही झाडं कशा पद्धतीने जोपासून मोठी झालेली आहेत अशा पद्धतीचे एक व्हिडिओ चित्रीकरण करून ते आपणास दाखवण्यात येईल व हातामध्ये घेतलेला जो उपक्रम आहे तो निश्चितच सर्व आम्ही कार्यकर्ते मंडळाचे सर्व तरुण सहकारी मित्र आनंद स्मृती कला क्रीडा मंडळ निश्चितच तडीस नेईन असा मला विश्वास वाटतो. 16/4/2017 रोजी माननीय युवा नेते विक्रमदादा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज झाडे लावा झाडे जागा
म्हणजे या कार्यक्रमात आमचे सर्व तरुण सहकारी कार्यकर्ते सहभागी झाले, तसेच आनंद स्मृती कला व क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, तसेच विक्रमदादा शिवाजी युवा मंच मित्र परिवार, हे सर्व मिळून कार्यकर्ते यांनी जवळजवळ आज जवळजवळ 70 झाडे लावून एक नवा उपक्रम समाजामध्ये रुजवला. अतिशय साधेपणाने हा वाढदिवस साजरा करून तरुणांमध्ये आणि सर्व समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे.